तसं बघायचं झालं तर तुझी रंगभूमीवरपासूनच झाली. पण एक प्रश्न पडतो की जरी रंगभूमीवर सुरुवात झाली तरी देखील तुझी सुरुवात मात्र सिरियलमधून, मालिकांमधून झाली आणि ती देखील पहिल्याच टप्प्यामध्ये हिंदीमध्ये. हे कसं काय घडलं? पण हा अपघात होता का? अपघात म्हणजे मी माझ्या कॉलेजमध्ये मी खूप ॲक्टिव्ह होते आणि मी अगदी 12वीत असल्यापासून कमिटीवर आणि होते. तर फर्स्ट इयरची गोष्ट आहे, मी जॉईंट सेक्रेटरी होते आणि आमच्या कॉलेजमध्ये ना कॅमेरा क्रिएटर्स नावाची एक टीम होती की जे पूर्ण इव्हेंट्स आणि असायचे त्यांचे फोटोज आणि काढायचे. सो मी कमिटीवर असल्यामुळे कॅमेरा क्रिएटर्स टीम मस्त DSLR माझे फोटोज बिटोज काढायचे आणि मग आमचा एक पेज असायचा, त्याच्यावरती ते सगळे अपलोड करायचे. मग ज्यांना ज्यांना हवेत त्यांनी त्या पेजवरून फेसबुकच्या तुम्ही डाउनलोड करू शकता. तर माझ्या वर्गात एक मुलगा होता 11वी 12वीत असताना, त्याची बहीण ते पेज फॉलो करत होती आणि तिला माझा फोटो दिसला. ती गेली माझ्या अकाउंटवर, टॅग असतो ना आपला, सो ती अकाउंटवर गेली, बघितलं तर तिचा सख्खा भाऊ म्युच्युअल फ्रेंड्समध्ये होता. सो तिने तिच्या भावाला विचारलं की अरे ही मुलगी कोण आहे आणि ही करते का? तर त्याने मला विचारलं की काय ग तू करतेस का? कारण मी कॉलेजमध्ये मला नाटकाच्या ग्रुपमध्ये जाण्याची खूप इच्छा होती म्हणून मी रुईया कॉलेजला ॲडमिशन घेतलं. पण मी तिथे नाट्यवालय सोडून सगळं जगभराचं केलं कॉलेजमध्ये, पण मी स्ट्रीट प्लेस केले होते. सो त्याने विचारलं अगं तू करतेस काय गं ॲक्टिंग? आणि म्हटलं हो का? तर मला म्हणाला अगं मी तुला सांगितलं होतं ना माझी ताई कास्टिंग डिरेक्टर आहे, तर तिने तुझे फोटो पाहिले फेसबुकवर, तर ती विचारते की तू ऑडिशन देणार का? म्हटलं निकीवर पूछपूछ म्हणलं हो. तर मला म्हणाला तुझे काही फोटोज असतील तर पाठव. आता पोर्टफोलिओ म्हणा किंवा फोटोज आणि माझ्याकडे काहीच नव्हतं. मी लिटरली सांगते तुम्हाला, आम्ही दोघांनी बसून फेसबुकवरती माझे कुठल्या कुठल्या इव्हेंट्समध्ये कोणी कोणी काढलेले काय DSLRचे फोटोज किंवा लग्नाबिग्नातले आपले फोटो आपण काढतो ना छान नटून तयारी होऊन, ते क्रॉप करून फोनवरचे फोटोज असे करत मी काहीतरी करून ते फोटोज पाठवले. 1.5 महिन्यानंतर मी फोन, परीक्षा चालू होती, परीक्षेमधून बाहेर आले आणि बघते तर माझ्या फोनवरती बरेच मिस्ड कॉल्स होते नोन आणि अननोन नंबरचे. तर मी त्याला, त्याचा म्हणजे मित्राचा फोन होता, तो म्हणला अगं कुठे आहे तू? म्हटलं अरे परीक्षा सुरू आहे कॉलेजमध्ये, मी वर्गात होते. मला म्हणाला अगं ताई तुला फोन करते, ऑडिशनसाठी बोलवलं आहे. म्हटलं आत्ता? बोलला हो जा जा लवकर. म्हटलं अरे मी तेलबिल लावू नये? म्हटलं मला बोला नाही माहीत नाही माहीत नाही, जा जा तुझं झालं, तुझं होत आहे वाटतं. म्हटलं बरं. आता माझं नशीब इतकं बरं होतं, चांगलं, की ते जे ऑफिस आहे राजश्री प्रोडक्शनचं, मी आम्ही वरळीला राहायचो, ते घरापासून अगदी 2 सिग्नल लांब. मी घरी गेले, आंघोळ केली पटकन, तयारी करून मी पोचले तिथे ऑफिसला. आणि गंमत अशी आहे ना, 11वी 12वीत पण आम्ही दोघं एकत्र, आम्ही एकाच ठिकाणी राहायचो. सो आम्ही कॉलेजला ये जा एकत्र करायचो आणि तो नेहमी सांगायचा माझ्या ना ताईचं ऑफिस आहे, माझी ताई ना कास्टिंग डिरेक्टर आहे. तेव्हा नेहमी माझ्या मनात चालायचं कॉलेज संपणार, मी बारीक होणार, मग मी पहिलं ऑडिशन द्यायला ना ह्या इथे ऑफिसमध्ये येणार. पण मी कधी हिंमत केली नाही जाऊन चौकशी करण्याची सुद्धा. आणि लाईफ केम फुल सर्कल जेव्हा तिथूनच मला फोन आला होता, ऑडिशनसाठी गेले. आणि तेव्हा असं झालं होतं की ह्या माझ्या मित्राने, तो स्वतः कॉलेज सोडून गेला होता, म्हणजे तो दुसऱ्या कॉलेजला गेला होता 12वीनंतर, त्याने त्याच्या ग्रुपमधल्या सगळ्या लोकांना सांगितलं अक्षयाचं सिलेक्शन झालं आहे म्हणून. आणि ते सगळे हे तू सिरियलमध्ये येणार तो सिरियल? म्हटलं कुठली सिरियल, काय सिरियल? बोलत होतं नाही नाही अभिनय आम्हाला सांगितलं तुला मिळा, तुला सिरियल मिळाली. म्हटलं मला काही फोन बिन आला नाही. असं करत कितीतरी महिन्यांनंतर, ऑक्टोबरला ऑडिशन दिली होती मी, मला मार्चमध्ये फोन आला का फेब्रुवारीत की तुमचं सिलेक्शन झालं आहे, असं असं आहे. आणि म्हटलं झालं, अजून काही नसतं? ते बोलले नाही. आणि त्यांनी बजेट बिजेटसाठी फोन केला. म्हटलं बापरे, आता बजेटचं काय सांगायचं आणि काहीच आयडिया नव्हती मला. तर मी त्यांना फुल स्टाईलमध्ये म्हटलं मी सांगेन तुम्हाला, लेट मी स्पीक ॲट होम अँड आय विल टेल यू, असं फुल त्यांना दिला होता ॲटिट्यूड की आपल्याला किती माहिती आहे आणि घरी फोन करून पैशांचं विचारते. कारण कॉलेजमध्ये असताना एवढे बडी नाही म्हणायला, त्या काळासाठी बरेच म्हणजे त्यांनी खूप सांगितले. आणि मी अशी फुल बापरे एवढे पैसे, ते कॉलेजमध्ये असताना 2-2500 रुपये मिळणं हे खूप मोठी गोष्ट आहे. तर असं करत ते घडलं आणि ते जस्ट झालं. आणि त्याला जी सुरुवात झाली ना ती झालीच. आणि टचवूड एकात एक मग कामं मिळत गेली. सो माझं जे स्वप्न होतं की मी बारीक होऊन ऑडिशन्स देणार, ते आयुष्यात कधी पूर्ण झालं नाही. आणि मला आनंद आहे त्या गोष्टीचा की
ते एक स्वप्न होतं जे कधी पूर्ण नाही झालं आणि आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की ते नाही झालं. तुझं